शिवप्रेमींच्या संतापानंतर शिवजयंती साजरी करण्यासाठी आता 100 जणांना परवानगी देण्यात आली आहे. गुरुवारी काढलेल्या पत्रकात शिवजयंती कार्यक्रमात केवळ 10 जणांना परवानगी देण्यात आली होती. शिवजयंतीबाबत सरकारकडून नव्यानं मार्गदर्शक सूचना जाहीर झाल्या आहेत. शिवप्रेमीच्या संतापानंतर शिवजयंती साजरी करण्यासाठी आता 100 जणांना परवानगी देण्यात आली. गुरुवारी काढलेल्या पत्रकात शिवजयंती कार्यक्रमात केवळ 10 जणांना परवानगी देण्यात आली होती. शिवजयंतीबाबत सरकारकडून नव्यानं मार्गदर्शक सूचना जाहीर झाल्या आहेत. 19 फेब्रुवारी रोजी राज्यभरात शिवजयंती साजरी केली जाणार आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती साधेपणानं साजरी करावी असं आवाहन करत राज्य सरकारनं शिवजयंती साजरी करण्यासाठी 11 फेब्रुवारी रोजी जी नियमावली जारी केली होती त्यात काही निर्बंध घालण्यात आले होते. त्यात आता काही निर्बंध शिथिल करण्यात आले. यावरून शिवप्रेमींनी सरकारवर निशाणाही साधला होता. त्यानंतर राज्य सरकारनं एक पाऊल मागे टाकलं असून आज नव्यानं नियमावली जाहीर केली आहे. शिवजयंतीच्या करता साधेपणाने शिवजयंती साजरी करायची, 100 जणांची उपस्थिती ठेवायची असं सांगितलेलं. विनंती करण्याचं काम आणि आदेश काढण्याचं काम आम्ही केलेलं आहे. मला खात्री आहे की गेल्या वर्षभराचा अनुभव लक्षामध्ये घेता त्याला मलाही वाटतं की हजारो लोकांनी लाखो लोकांनी शिवजयंतीमध्ये आलं पाहिजे. परंतु करोनाचं पण संकट त्याच्यातनं कुठं वाढता कामा नये. हिंदुत्व गेलं आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पण विषयांकडे त्यांचं कशा पद्धतीने लक्ष आहे हे यावरून कळते. शिवजयंती जोरात साजरी झाली पाहिजे. जर आपण त्या ठिकाणी मोठमोठे उत्सव होत असतील, लग्न होत असतील, लग्नांना 5-5 हजार उपस्थिती, उपमुख्यमंत्री मंत्री जाणार असतील, तर मग आमच्या छत्रपतींच्या बाबतीत असं का? शिवजयंतीसाठी राज्य सरकारची नियमावली जारी झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीसाठी गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना या जारी झाल्या. नेमक्या या सूचना काय आहेत तेही पाहूया. कार्यक्रमासाठी 100 लोकांना परवानगी. मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणानं साजरे करा, साधेपणानं साजरी करा शिवजयंती. सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन नको. केबल नेटवर्क आणि ऑनलाईन प्रक्षेपण करावे. प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका नकोत. आरोग्यविषयक उपक्रम, शिबिरे आयोजित करावी. कार्यक्रमासाठी 100 लोकांना परवानगी.